त्यानंतर आपण हा जो कार्यक्रम जो आहे 5 सप्टेंबरचा कार्यक्रम जो आहे शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक वेळेस 5 सप्टेंबरला घेत असतो पण यावेळेस श्री गणेशची स्थापना असल्यामुळे आपण सुट्टी असल्यामुळे हा जो कार्यक्रम जो आहे तो आज आपण 9 तारखेला घेत आहोत. भारताचे माजी महामहिम राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रती आदरणीय आदरभाव व्यक्त करण्यासाठी व त्यांना अभिवादन सर्वप्रथम मी करते. आज जिल्ह्यामध्ये हे जे गुणवंत शिक्षकांचा आपण जो कार्यक्रम करत आहोत त्यासाठी शासनाने जिल्हा शिक्षण पुरस्कार निवडीसाठी प्रत्येक तालुक्यातून एक आम्हाला शिक्षक निवडण्याचं सांगितलं होतं. मी सर्व इथं शिक्षक उपस्थित आहे. खरंच हे करताना आम्हाला खूप अवघड गेलं कारण की आता आपण पाहतोय की अतिशय चांगल्या प्रकारे आमचे जे शिक्षक मंडळी जे आहेत ते काम करतायत. आम्हाला हे जे निवडीची प्रोसिजर झाली सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क जे आहेत ते मिळाले होते आणि थोड्याफार फरकाने ही जी निवड जी आहे तालुक्यातून एक आम्हाला निवडायचा होता आणि त्याच्यानंतर आम्हाला हे निवडले. केंद्रप्रमुख सुद्धा आपण दक्षिण आणि उत्तर एक निवडत असतो पण ह्यावेळेस आपण केंद्रप्रमुख 3 निवडले आहे कारण की नगर आणि श्रीगोंदा या दोन्ही ठिकाणी केंद्रप्रमुखांना सारखे मार्क असल्यामुळे आपण त्यांना 3 आपण केंद्रप्रमुख जे आहे ते निवडलेले आहे. आपण सर्वजण शिक्षक मंडळी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत. उपाध्यक्षांनी खूप चांगल्या प्रकारचं आपण कौतुक इथं केलं आहे. अतिशय आपल्या शाळा ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे आयोस्त झाल्या आहेत. लोक सहभाग जो आहे तो पण चांगल्या प्रकारे आपल्या इथं जमा झाला आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत आपण आपल्या जिल्हा परिषद मधल्या शाळेत घेतो. आम्ही अनेक शाळांना भेटी देत असतो. तिथं माझा शिक्षक जे आहे तो प्रत्येक वेळेस सांगत असतो की मॅडम हा जो विद्यार्थी आहे तो आपल्या खासगी शाळेत ना आमच्याकडे आलेला आहे. खूप अभिमानाने ही गोष्ट जी आहे तो शिक्षक सांगत असतो. अनेक शिक्षक जे आहेत ते त्यांच्या पगारातनं त्यांनी शाळेसाठी टॅब जे आहेत ते मुलांना उपलब्ध करून दिले आहेत. अजून त्याच प्रकारे चांगल्या प्रकारच्या शाळा ज्या आहेत त्या आपल्याकडे आहे. मी आवर्जून इथं उल्लेख करेल की आपल्याकडे बेलापूरमध्ये केशवबन जी शाळा आहे मी दोन्ही नामदार साहेबांना सांगू इच्छिते. आमच्या जिल्हा परिषदेची जी शाळा आहे जिथं पहिलीला प्रवेश बंद जे आहे असं त्यांना तिथं फलक जो आहे तो तिथं लावा लागला आहे. म्हणजे आपल्या पहिलीला जसं इंग्रजी माध्यमाच्या ठिकाणी जसे प्रवेश जो आहे तो मिळणार नाही फुलफिल झालेला आहे तसं आपल्या या शाळेला तिथं प्रवेश बंद जो आहे तो तिथं शाळेला फलक जे आहे तो तिथं लावला गेला आहे. लोकसहभागात तिथं टॅब जे आहे त्यांनी ते उपलब्ध करून दिले आहे. चांगल्या प्रकारच्या आपल्या शाळा जो आहे त्या इथं चाललेल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या तुलनेमध्ये हे जे आपण वेगवेगळे जे उपक्रम जो करत असतो ह्याच्यामधनं आपल्या ज्या शाळा आहेत विद्यार्थी वाढण्याचं प्रमाण जे आहे ते इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आमच्या शिवसाहेबांनी अवयवदान कलेक्टर साहेब आणि शिवसाहेबांनी जास्तीत जास्त अवयवदानाचा संकल्प इथं आपल्या सर्व शिक्षक मंडळांपुढं केला आहे. मी सुद्धा हे आवाहन आपल्या सर्वांनाच करू इच्छिते. आपण सर्वच शिक्षक मंडळी आहे मी आपल्या सर्वांना आपल्याकडनं अपेक्षा निश्चित प्रकारे व्यक्त करेल. आपण ज्याप्रमाणे शिक्षक आहेत त्याप्रमाणे मुलंसुद्धा तुम्ही तुमच्या वागणं ह्याच्यातनं आपल्या शिक्षकांना तिथं समोर पाहत असतात. त्याच्यामुळं जसं पालकांना जसं अनुकरणप्रिय आपले जे छोटे मुलं असतात तसंच शिक्षकसुद्धा छोटे मुलं जे आहेत ते सुद्धा शिक्षकांना अनुकरणप्रिय आहेत. त्याचप्रमाणे आपलं वागणं बोलणं हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं राहिलं पाहिजे कारण की हे जे छोटे मुलं जे आहेत ते अनुकरणप्रिय जे आहेत ते छोटे मुलं असतात त्याप्रमाणे आपण सगळ्यांनीच तसं वागलं पाहिजे. आपल्या ज्या ह्या लोकसभेत आपल्या आता दोन्हीही इथं नामदार साहेब इथं आहेत मी उपाध्यक्षांनी इथं आमच्या जिल्हा परिषदेचे अधिकार कमी होत चालले आहे. अगदी खरी गोष्ट जी आहे मी प्रत्येक वेळेस सांगत असते आमचा जिल्हा परिषदचा सदस्य जो आहे तो अगदी तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला असतो. त्याला त्या ठिकाणच्या अडीअडचणी ह्या सगळ्या तिथं माहिती असतात. त्याच्यामुळं जनता जी आहे कुठल्या गोष्टी ज्या आहेत ती मागणी त्यांच्यापर्यंत ही पोहोच करत असते. त्याच्यामुळं वाढीव निधी आमच्याकडचे जे अधिकार कमी झाले या संदर्भात आम्ही राज्य शासनाकडे बऱ्याच वेळा आवाज उठवलेला आहे. या संदर्भात आता नामदार साहेब त्यांच्या भाषणामध्ये बोलूनच दाखवतील. त्याचबरोबर आपल्या ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या मुली ज्या आहेत शाळेला येत असतात तिथं आम्ही महिला बालकल्याणच्या वतीने त्यांना सायकल इथं देत असतो पण फार थोड्या प्रमाणामध्ये आम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला सायकलचा कोठा जो आहे तो तिथं दिला जातो. मी नामदार साहेबांना सुद्धा DPC मधनं जास्त मुलींच्या सायकल जे आहे तिथं वाढीव सुद्धा केलेली आहे. मी तर शासनाला एवढी अगदी ठामपणे मागणी इच्छित करू शकते की जेवढ्या आपल्या मुली शाळेला येतात त्या सगळ्या मुलींना सायकल जी आहे ती शासनाने पुरवली पाहिजे जेणेकरून मुलींना जे सायकल सायकलहून लांब लांब वाडी वस्तीवरनं या मुली शाळेला येतात
काही काही ठिकाणी आपण पाहतोय या लांबवरून येण्यासाठी आमच्या मुलींचं 10वी 12वीच्या नंतर शिक्षण जे आहे ते बंद झालेले आहे, जेणेकरून त्यांना येण्याजाण्याची सोय उपलब्ध होऊ शकत नाही. या माध्यमातून जर ही जी सायकलची जर आमच्याकडे उपलब्ध झाली तर जास्तीत जास्त मुली ज्या आहेत त्या येऊ शकतात. त्याचबरोबर ऑनलाईनचे पगार जे आहेत, आम्ही सर्व शिक्षकांचे ऑनलाईनचे जे पगार आहेत अगदी वेळेच्या मुदतीच्या आधी जे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना इथं पोहोच करत असतो. त्याचबरोबर अजून ज्या असाध्य आजार आहेत, दीर्घ आजार आहेत, त्याचबरोबर प्रसूती रजेवरती ज्या महिला जातात तर त्या ठिकाणी जे आम्हाला शिक्षण सेवक जे आहेत ते नेमण्यासाठी शासन स्तरावरती हा जो विषय जो आहे तो प्रलंबित आहे. जर आपण जर तो विषय मांडला तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्या आम्हाला या दरम्यान जो आहे शिक्षकांवरती लोड येतो, ह्याच्यामध्ये रिक्त राहिल्यामुळे त्याच्यावर गुणवत्तेवर सुद्धा परिणाम जो आहे तो निश्चित प्रकारे होत असतो. बऱ्याचशा शाळा आपल्या रस्त्याच्या कडेने आहेत, त्या संदर्भात सुद्धा वॉल कंपाऊंडची मागणी सुद्धा आम्ही अनेक वेळा आपल्याला केली आहे. हे वॉल कंपाऊंड सुद्धा जर आम्हाला मिळालं तर आमच्या ज्या शाळा म्हणजे आमचे मुलं जी आहेत ते सुरक्षित राहू शकतात. त्याचबरोबर आता आपण पाहतोय की सोलारच्या ह्याच्यावर वरून आम्ही नाविन्यपूर्ण योजनेमध्ये कलेक्टर साहेबांना सुद्धा या संदर्भामध्ये वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते पाठवले होते. या संदर्भात ज्या आपल्या शाळा आहेत त्याचबरोबर जे उपकेंद्र आहेत जेणेकरून सोलार जर आपण बसवलं तर लाईट बिलचा प्रश्न जो आहे त्या अंशी मिटू शकतो. कारण की आपल्या बऱ्याच ठिकाणी आपण कॉम्प्युटर दिले आहेत तर लोडशेडिंग असते, त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून जे आपल्या शिक्षण द्यायचं आहे जर हे लोडशेडिंग असल्यामुळे ते जे आपल्या त्यांना देता येत नाही, ह्या संदर्भात ज्या सोलारवरती आपल्या शाळा आहेत उपकेंद्र आहेत याच्या मागणीसुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांना इथं पोहोच केली आहे. आपण सगळेजण इथं पुरस्कार करती विद्या इथं माझ्या महिला भगिनींची इथं उपस्थिती सगळ्यात जास्त इथं दिसते आहे. मला असं वाटलं होतं गौरी गणपती इथं सगळ्यांच्या घरात बसलेली आहे त्याचा परिणाम आपल्या सगळ्या महिला भगिनींवरती दिसल, पण एवढा मोठा आपण पुरस्काराचा कार्यक्रम इथं करत असतो आणि प्रत्येकाला अगदी आवर्जून आपल्या सहकुटुंब सहपरिवार आपल्या या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी इथं एकत्र यायचं असतं, आपल्या कुटुंबियांना आणायचं असतं. या ठिकाणी सुद्धा आपण सगळेजण इथं उपस्थित राहिले आहेत. महिलांच्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट इथं सगळेजण तुम्ही उपस्थित आहे त्यावरून मी सांगू इच्छिते. जसं आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्या शिक्षण असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जशा महिला आता पुढे अग्रेसर दिसतात त्याचप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्या साक्षीने, कारण की वंशाचा दिवा महिला मुलं लावतात का मुली नाही हे मला माहिती नाही, पण ऑलिम्पिकमध्ये आपल्या साक्षीने आपल्या भारताचा दिवा जो आहे तो निश्चित प्रकारे लावलेला आहे. आपल्या सगळेच पुरस्कारती विद्यार्थी आहेत. इथं दोन्ही नामदार साहेबांनी आमच्या बोलल्यानंतर इथं दोन्ही नामदार साहेब इथं उपस्थित राहिले त्याबद्दल आल्याबद्दल मी विखे साहेब असतील पालकमंत्री असतील या सर्वांचे इथं आभार मानते. आपण सर्वजण इथं आमच्या सर्व शिक्षक मंडळींचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण इथं आमच्या बोलण्यासाठी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचेच आभार मानते. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचेच आभार मानते. आमचे कडू साहेब आहे उपाध्यक्ष आहे अतिशय